कर्नाटक सरकार से सवर्णों की छुट्टी। सिद्धारमैया सरकार में एक भी सवर्ण मंत्री नहीं। ये अध्यक्ष राजस्थान। ये तस्वीरें बेंगलुरु के कांतिरवा स्टेडियम में कांग्रेस की नई सरकार के शपथ ग्रहण समारोह की हैं। उप मुख्यमंत्री आगे ನನ್ನ ಕರ್ತವ್ಯವನ್ನು ಶ್ರದ್ಧಾಪೂರ್ವಕವಾಗಿ ಸಿದ್ದರಾಮಯ್ಯ ನೇ ದೂಸರಿ ಬಾರ್ ಕರ್ನಾಟಕ ಕೆ ಮುಖ್ಯಮಂತ್ರಿ ಕೆ ತೌರ್ ಪರ್ ಶಪಥ ಲಿ ಯೇಶಿಶಿ ಅಧ್ಯಕ್ಷರಾದಂತ ಮಾನ್ಯ ಮಲ್ಲಿಕಾರ್ಜುನ ಖರ್ಗೆ ಅವರೇ ಯೇಶಿಶಿ ಮಾಜಿ ಅಧ್ಯಕ್ಷರಾದಂತ ಶ್ರೀ ರಾಹುಲ್ ಗಾಂಧಿ ಅವರೇ ಎಐಸಿಸಿ ಪ್ರಧಾನ ಕಾರ್ಯದರ್ಶಿಗಳಾದಂತ ಉನ್ಕೆ ಬಾದ್ ಡಿ ಕೆ ಶಿವಕುಮಾರ್ ನೆ ಬತೋರ್ ಕರ್ನಾಟಕ ಕೆ ಡಿಪ್ಟಿ ಸಿಎಂ ಕೆ ಶಪಥ ಲಿ ಉಪ ಮುಖ್ಯಮಂತ್ರಿಯಾಗಿ ನನ್ನ ಕರ್ತವ್ಯವನ್ನ ಶ್ರದ್ಧಾಪೂರ್ವಕವಾಗಿ ಮತ್ತು ಅಂತಃಕರಣದ ಪೂರ್ವಕವಾಗಿ ನಿರ್ವಹಿಸುತ್ತೇನೆಂದು ಭಯ ಅಥವಾ ಪಕ್ಷಪಾತವಿಲ್ಲದೆ ರಾಗ ದ್ವೇಷವಿಲ್ಲದೆ इसके साथ ही सिद्धारमैया सरकार में शामिल होने वाले कैबिनेट मंत्रियों को भी शपथ दिलाई गई। नानु एमबी पाटील हेसरिन नानु कानूनु मूलक स्थापितवाद भारतद संविधानद विषयदल्लि निजवाद श्रद्धे मत्तु निष्ठेयन्नु होंदिरुत्तेनेंदु जिन नेताओं को कैबिनेट मंत्री पद की शपथ दिलाई गई है उनमें जी परमेश्वर, के एच मुनियप्पा, के जे जॉर्ज, एम बी पाटिल, सतीश जारकीहोली, प्रियांक खड़गे, रामलिंगा रेड्डी और बी जेड जमीर अहमद खान शामिल हैं। लेकिन दिलचस्प बात यह है कि कर्नाटक की इस नई कैबिनेट में कथित ऊंची जाति कहे जाने वाले सवर्णों को कोई जगह नहीं मिली है। कर्नाटक की नई कैबिनेट में एक भी सवर्ण मंत्री नहीं है। मुख्यमंत्री सिद्धारमैया कुरुबा जाति से आते हैं जो कि ओबीसी की लिस्ट में शामिल है। वहीं डिप्टी सीएम डी के शिवकुमार ओबीसी जाति से आते हैं, वो कालिगा उनकी जाति है। एमबी पाटिल लिंगायत समाज से आते हैं। वहीं कांग्रेस के वरिष्ठ नेता जी परमेश्वर एससी समाज से आते हैं। जमीर अहमद मुस्लिम है और उन्हें भी चेहरा बनाया गया है। के जी जॉर्ज क्रिश्चियन समाज से है और उनको भी प्रतिनिधित्व दिया गया है। वहीं के एच मुनियप्पा एससी समाज से है, रामलिंगा रेड्डी ओबीसी समाज से है, सतीश जारकीहोली एसटी समाज से हैं और मल्लिकार्जुन खड़गे के बेटे प्रियांक खड़गे एसटी समाज से आते हैं। यानी कर्नाटक कैबिनेट में 3 ओबीसी और 3 एसटी मंत्री बनाए गए हैं। वहीं मुस्लिम और ईसाई समुदाय से भी मंत्री बनाए गए हैं। लेकिन कर्नाटक में एक तरफा बीजेपी को वोट देने वाले संख्या में बहुत ही कम सवर्णों को कैबिनेट में कोई जगह नहीं मिली। कर्नाटक सरकार के शपथ ग्रहण कार्यक्रम में कांग्रेस ने विपक्षी एकता को दिखाने की भी कोशिश की। इस कार्यक्रम में तमिलनाडु के सीएम एम के स्टालिन से लेकर बिहार के डिप्टी सीएम तेजस्वी यादव समेत विपक्ष के तमाम बड़े नेता भी शामिल हुए। रैली को संबोधित करते हुए कांग्रेस नेता राहुल गांधी ने बीजेपी पर हमला किया और चुनावी वादों को पहले ही कैबिनेट मीटिंग में पूरा करने का ऐलान भी कर दिया। पिछले 5 सालों में आपने कौन सी मुश्किलें सही वो आप और हम जानते हैं। कड़े 5 ವರ್ಷಗಳಲ್ಲಿ ಆದಂತ ತೊಂದರೆಗಳನ್ನ ಸಂಘರ್ಷಗಳನ್ನ ನೀವೆಲ್ಲ ನೋಡಿದಿರಾ। मीडिया में बहुत लिखा गया कि ये चुनाव कांग्रेस पार्टी क्यों जीती। ತಮ್ಮೆಲ್ಲರ ಒಂದು ಸಮರ್ಥದಿಂದ ಕಾಂಗ್ರೆಸ್ ಪಕ್ಷಕ್ಕೆ ಈ ಒಂದು ಚುನಾವಣೆಯಲ್ಲಿ ಗೆಲುವಾಗಿದೆ। ಅಲಗ ಅಲಗ ಅನಾಲಿಸಿಸ್ ಹುಯಿ ಅಲಗ ಅಲಗ ಥಿಯರಿಯಾ ಚಾಲೂ ಕಿ ಗಯಿ। ಕನ್ನಡ ರಾಜ್ಯದಲ್ಲಿ ಇವತ್ತು ಒಂದು ಬದಲಾವಣೆ ಆಗಿದೆ। ಇಸ್ ಜೀತ್ ಕಾ ಸಿರ್ಫ್ ಏಕ್ ಕಾರಣ ಹೈ ಔರ್ ಯೇ ಕಾರಣ ಹೈ ಕಿ ಕಾಂಗ್ರೆಸ್ ಪಾರ್ಟಿ ಕರ್ನಾಟಕ ಕೆ ಗರೀಬೋ ಕೆ ಸಾಥ್ ಕಮಜೋರೋ ಕೆ ಸಾಥ್ पिछड़ों के साथ, दलितों के साथ, आदिवासियों के साथ खड़ी हुई। इवत्तु ई ओंदु गेलुविगे कांग्रेस पक्ष कर्नाटक राज्यदल्लि इरतक्कंत बड़वर जोते, दलितर जोते, हिंदुळिदवर जोते, परिशिष्ट पंगडदवर जोते निंतिदे अंत हेळि इवत्तु ई गेलुवागिदे। हमारे पास सच्चाई थी और गरीब लोग थे। इवत्तु नम्म जोते हिंदुळिदवरु बड़वरु निंतिद्दारे। बीजेपी के पास धन दौलत पावर पुलिस सारा कुछ था। बीजेपी और हत्र आस्ति अंतस्तु ऐश्वर्य कासु पुलिस एल्ला व्यवस्थेगळु बीजेपी और हत्र इत्तु और उनकी सारी की सारी ताकत को कर्नाटक की जनता ने हरा दिया। आदरे इवत्तु अवर एल्ला प्रयत्नगळन्न
ಕುತಂತ್ರಗಳನ್ನ ಕರ್ನಾಟಕ ರಾಜ್ಯದ ಜನತೆ ಇವತ್ತು ಪರಾಜಿತವಾಗಿ ಮಾಡಿದೀರಾ ಉನ್ಕೆ ಭ್ರಷ್ಟಾಚಾರಕ್ಕೂ ಹರಾ ದಿಯಾ ಉನ್ಕೆ ಭ್ರಷ್ಟಾಚಾರಕ್ಕೂ ಹರಾ ದಿಯಾ ಇವತ್ತು ಅವರ ಒಂದು ಭ್ರಷ್ಟಾಚಾರನ ನೀವು ತಿರಸ್ಕಾರ ಮಾಡಿ ಸೋಲಿಸಿದ್ದೀರಾ ಉನ್ಕೆ ನಫರತ್ಕೂ ಹರಾ ದಿಯಾ ಇವತ್ತು ಅವರ ಒಂದು ದ್ವೇಷದ ರಾಜಕಾರಣನ ನೀವು ಸೋಲಿಸಿದ್ದೀರಾ ಜೈಸೆ ಹಮ್ನೆ ಯಾತ್ರಾ ಮೇ ಕಹಾ ಥಾ ನಫರತ್ ಕು ಮಿಟಾಯಾ ಮೊಹಬ್ಬತ್ ಜೀತಿ ಇವತ್ತು ಕಾಂಗ್ರೆಸ್ ಪಕ್ಷ ಒಂದು ಸ್ಪಷ್ಟವಾದಂತ ಸಂದೇಶ ಕೊಟ್ಟಿದೆ ದ್ವೇಷನ ಮುಗಿಸಿ ಪ್ರೀತಿನ ಹರಡಿಸಿ ಅಂತ ಒಂದು ನಫರತ್ ಕೆ ಬಜಾರ್ ಮೇ ಕರ್ನಾಟಕ ನೇ ಲಾಖೋ ಮೊಹಬ್ಬತ್ ಕಿ ದುಕಾನೆ ಖೋಲಿ ಹೈ ಇವತ್ತು ಈ ಒಂದು ದ್ವೇಷನ ಮುಗಿಸೋದ್ರಲ್ಲಿ ಲಕ್ಷಾಂತರ ಸಂಖ್ಯೆಯಲ್ಲಿ ಕರ್ನಾಟಕದವರು ತಾವೆಲ್ಲ ಕೂಡ ಶ್ರಮ ಹಾಕಿದ್ದೀರಾ ಪಿಛ್ಲೆ ಪಾಂಚ್ ಸಾಲ್ ಆಪ್ನೆ ಭ್ರಷ್ಟಾಚಾರ ಸಹ ಕಳೆದ ಐದು ವರ್ಷದಿಂದ ನೀವು ಭ್ರಷ್ಟಾಚಾರನ ನೋಡಿದೀರಾ ಹಮ್ನೆ ಆಪ್ಸೆ ಪಾಂಚ್ ವಾಯ್ದೆ ಕಿಯೆ ಥೆ ನಾವು ನಿಮಗೆ ಐದು ವಚನಗಳನ್ನ ಐದು ಪ್ರಮಾಣಗಳನ್ನ ಮಾಡಿದ್ವಿ ಪಹಲ ವಾಯ್ದಾ ಗೃಹ ಲಕ್ಷ್ಮಿ 2000 ರೂಪಾಯಿ ಹರ್ ಮಹೀನೆ ಮಹಿಳಾಕೋ ನಾವು ಕೊಟ್ಟಂತ ಮೊದಲ ಆಶ್ವಾಸನೆ ಗೃಹಲಕ್ಷ್ಮಿ ಪ್ರತಿಯೊಂದು ಹೆಣ್ಮಗು ಕೂಡ 2000 ರೂಪಾಯಿ ಅಂತ ದೂಸರ ವಾಯ್ದಾ ಗೃಹ ಜ್ಯೋತಿ 200 ಯೂನಿಟ್ ಬಿಜ್ಲಿ ಮುಫ್ತ್ ಮೇ ನಾವು ಕೊಟ್ಟಿದ್ದಂತ ಎರಡನೇ ಮಾತು ನಿಮ್ಮೆಲ್ಲರಿಗೂ ಕೂಡ ಗೃಹ ಜ್ಯೋತಿ 200 ಯೂನಿಟ್ ಕರೆಂಟ್ ಉಚಿತವಾಗಿ ತಮ್ಮೆಲ್ಲರಿಗೂ ಕೂಡ ತೀಸರ ವಾಯ್ದಾ ಅನ್ನಭಾಗ್ಯ 10 ಕಿಲೋ ಚಾವಲ್ ಹರ್ ಪರಿವಾರ ಕೆ ಮೆಂಬರ್ ಕೋ ಮೂರನೇ ಕೊಟ್ಟಿದ್ದಂತ ಮಾತು ಅನ್ನಭಾಗ್ಯ ಪ್ರತಿಯೊಂದು ಕುಟುಂಬದ ಸದಸ್ಯರಿಗೂ ಕೂಡ 10 ಕೆಜಿ ಅಕ್ಕಿ ಉಚಿತವಾಗಿ ಚೌಥ ವಾಯ್ದಾ ಶಕ್ತಿ ಮಹಿಳಾಕೋ ಫ್ರೀ ಬಸ್ ಟ್ರಾವೆಲ್ ಪೂರೇ ಕರ್ನಾಟಕ ಮೇ ನಾಲ್ಕನೇ ಕೊಟ್ಟಿದ್ದಂತ ಮಾತು ಉಚಿತವಾಗಿ ಮಹಿಳೆಯರಿಗೆ ಕರ್ನಾಟಕ ರಾಜ್ಯಗಳಲ್ಲಿ ಬಸ್ಗಳಲ್ಲಿ ಪ್ರವಾಸ ಉಚಿತ ಔರ್ ಪಾಂಚ್ಮಾ ವಾಯ್ದಾ ಯುವ ನಿಧಿ 3000 ರೂಪಾಯಿ ಹರ್ ಮಹೀನೆ ಗ್ರಾಜುಯೇಟ್ಸ್ ಕೋ ಔರ್ 1500 ರೂಪಾಯಿ ಡಿಪ್ಲೊಮಾ ಹೋಲ್ಡರ್ಸ್ ಕೋ ಐದನೇ ಆಶ್ವಾಸನ ನಾವು ಕೊಟ್ಟಿರ್ತಕ್ಕಂಥದ್ದು ಯುವ ನಿಧಿ ಅಂತ ಹೇಳಿ ಪದವೀಧರರಿಗೆ 3000 ರೂಪಾಯಿ ಡಿಪ್ಲೊಮಾದರರಿಗೆ 1500 ರೂಪಾಯಿ ತಮ್ಮೆಲ್ಲರಿಗೂ ಕೊಟ್ಟಿದ್ದೀವಿ ಮೇನೆ ಆಪ್ಸೆ ಕಹಾ ಥಾ ಕಿ ಹಮ್ ಝೂಟೆ ವಾಯ್ದೆ ನಹಿ ಕರ್ತೆ ಹೈ ನಾನು ನಿಮ್ಮೆಲ್ಲರಿಗೂ ಕೂಡ ಮಾತು ಕೊಟ್ಟಿದ್ದೆ ನಾವು ಸುಳ್ಳು ಆಶ್ವಾಸನೆಗಳು ಕೊಡಂತವರಲ್ಲ ಜೋ ಹಮ್ ಕಹತೆ ಹೈ ಹಮ್ ಕರ್ ದಿಖಾತೆ ಹೈ ನಾವು ಕೊಟ್ಟಂತ ಮಾತನ್ನ ನುಡಿದಂತೆ ನಡೆಯಂತವ್ರು ನಾವು ಅಂತ ಹೇಳಿದೀವಿ ಏಕ್ ದೋ ಘಂಟೆ ಮೇ ಕರ್ನಾಟಕ ಕಿ ನಯಿ ಸರ್ಕಾರ ಕಿ ಪಹಲಿ ಕ್ಯಾಬಿನೆಟ್ ಮೀಟಿಂಗ್ ಹೋಗಿ ಕೆಲವೇ ಗಂಟೆಗಳಲ್ಲಿ ಕರ್ನಾಟಕ ರಾಜ್ಯದ ಪ್ರಪ್ರಥಮವಾದಂತ ಸರ್ಕಾರದ ಕ್ಯಾಬಿನೆಟ್ ಮೀಟಿಂಗ್ ಆಗುತ್ತೆ ಉಸ್ ಕ್ಯಾಬಿನೆಟ್ ಮೀಟಿಂಗ್ ಮೇ ಯೆ ಪಾಂಚ್ ಹಮಾರೆ ಜೋ ವಾಯ್ದೆ ಹೈ ಯೆ ಕಾನೂನ್ ಬನ್ ಜಾಯೆಂಗೆ ಆ ಒಂದು ಕ್ಯಾಬಿನೆಟ್ ಮೀಟಿಂಗ್ ಅಲ್ಲಿ ನಾವು ಕೊಟ್ಟಂತ ಐದು ಆಶ್ವಾಸನೆಗಳು ಕಾನೂನಾಗಿ ನಿಮ್ಮೆಲ್ಲರಿಗೂ ಬರುತ್ತೆ ಜೋ ಹಮ್ ಕಹತೆ ಹೈ ಹಮ್ ಕರ್ ದಿಖಾತೆ ಹೈ ನಾವು ನುಡಿದಂತೆ ನಡೆಯಂತವರು ನಮ್ಮ ಕಾಂಗ್ರೆಸ್ ಪಕ್ಷದವರು कांग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खड़गे की अगुवाई में कांग्रेस ने कर्नाटक में सत्ता वापसी की है। सीएम की कुर्सी को लेकर खींचतान के बीच आज शपथ ग्रहण समारोह संपन्न हो गया, लेकिन कैबिनेट में बहुसंख्यक आबादी को ही जगह दी गई है। हालांकि वरिष्ठ पत्रकार दिलीप सिंह मंडल का इस बारे में कहना है कि भले ही कैबिनेट में कोई सवर्ण मंत्री न हो, लेकिन न्यायपालिका और मीडिया में सवर्णों के कंट्रोल के कारण वो सूबे की सत्ता में पूरा दखल देंगे। आपका इस बारे में क्या कहना है कमेंट करके जरूर लिखें। अगर रिपोर्ट आपको अच्छी लगी है तो आप हमें सपोर्ट भी कर सकते हैं। साथियों, अगर आपको द न्यूज बीक का काम पसंद है और आप चाहते हैं कि हम यूं ही अंबेडकरवादी पत्रकारिता करते रहें, तो हमारी आर्थिक मदद जरूर करें। आप अपनी स्क्रीन पर दिखाई दे रहे इस QR कोड को स्कैन करें और न्यूज बीक फाउंडेशन के खाते में अपनी दान की राशि भेजें। QR कोड के अलावा आप UPI के जरिए भी मदद कर सकते हैं। आप हमारी UPI ID newsbeak@yesbank पर भी मदद भेज सकते हैं। इसके अलावा आप हमारे अकाउंट में भी मदद भेज सकते हैं। खाते का नाम है न्यूज बीक फाउंडेशन, अकाउंट नंबर है 02358700000640, IFSC कोड है SB000235, बैंक का नाम यस बैंक है और ब्रांच है नेहरू पैलेस दिल्ली। आप डोनेशन के एवज में इनकम टैक्स में भी छूट पा सकते हैं। डोनेशन की रसीद पाने के लिए ट्रांजैक्शन का स्क्रीनशॉट हमें भेजें, टाइप करें डोनेशन स्पेस आपका नाम और हमें 8595794224 पर व्हाट्सएप करें।